लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युती आणि आघाड्यांमध्ये जागावाटपावरून जोरदार हालचाली सुरू आहेत. महायुतीत जागावाटपासाठी तिन्ही पक्षांनी जोरदार फिल्डिंग लावली. सिटिंग जागा ज्या त्या पक्षालाच मिळणार, त्याचसोबत जागावाटपात इलेक्टिव्ह मेरिटचाही विचार केला जाणार. महायुतीत काही जागांवर एकमत झालेलं असलं तरी अजूनही काही जागांवर तिढा कायम आहे. जागा वाटपात भाजप 150 जागा लढवण्यावर ठाम आहे. भाजप नेत्यांकडून 150 जागा लढण्याची मागणी वारंवार पक्षश्रेष्ठींकडे केली जाते तर शिवसेनेकडून 100 अधिक जागांची मागणी केली जाण्याची चर्चा आहे. तिकडे 40 अधिक आमदार असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून 70 ते 80 जागांची मागणी केली जाते. काही दिवसांपूर्वी छगन भुजबळांनी या संदर्भात भाष्य केलं होतं आणि 70 ते 80 जागा लढण्याची इच्छा व्यक्त केली होती. आपण बघूयात महायुतीच्या संभाव्य जागा वाटपाचा फॉर्म्युला कसा असू शकतो. निवडणुकीत 150 जागा लढण्यावर भाजप ठाम आहे. 90 ते 100 जागा मिळण्याची शक्यता आहे शिवसेनेला. या सूत्रानुसार 150 आणि 90 ते 100 जागा एकत्र केल्यानंतर आकडा येतो 240 किंवा 250. म्हणजे 288 पैकी शिवसेना भाजपला 240 ते 250 जागा जर मिळाल्या तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला किती येतात 40 ते 48 दरम्यान. अजित पवारांकडे सध्या 40 अधिक आमदार आहेत, त्यामुळे महायुतीचा हा फॉर्म्युला तिन्ही पक्षांना मान्य आहे का, पटतोय का, यात काही बदल होणार आहे का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. अमित शहा सध्या मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांसमोर मोठं विधान केलं. 2029 एकट्या भाजपचं सरकार असणार असं मोठं विधान केलंय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी. संपूर्ण भाषणात अमित शहा यांनी 2 वेळा स्वबळावर सरकार आणायचं असा नारा दिलेला आहे, त्यामुळे भाजपची एकट्याच्या बळावर सत्ता स्थापन करण्याची महत्वाकांक्षा पुन्हा एकदा अधोरेखित झालेली आहे. विधानसभा निवडणूक आता अवघ्या 1 महिन्यावर आली आहे, त्यामुळे सगळ्याच राजकीय पक्षांचे बडे नेते प्रचारात उतरलेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई, ठाणे, कोकण विधानसभेचा आढावा घेत आहेत. दरम्यान अमित शहांनी महाराष्ट्राची निवडणूक राजकारणाची दिशा आणि दशा बदलेल असं मोठं विधान केलं आहे. 2024 विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजप महायुतीचं सरकार तयार करणार असा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला. महायुती म्हटलं की थोड्याशे दुसरी सीट असली तर थोडी नाउमेदपणा असतो, परंतु त्यांनी हे का आहे, हे कशासाठी आपण राज्यासाठी देशासाठी काम करतो आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता कधीच स्वतःसाठी जगत नाही, कधीच स्वतःसाठी काम करत नाही, ही भावना पुन्हा एकदा त्यांनी अधोरेखित केली आणि तोच विचार घेऊन आज कार्यकर्ता मुंबईतल्या गल्लीबोळात जाणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली. उद्धव ठाकरे यांचा जनाधार संपलेला आहे, मराठी आणि हिंदू मतं सोबत नसल्याने त्यांच्या रॅलीत हिरवे झेंडे नाचताय, त्यामुळे राज्यात आपलंच सरकार येईल अशी परिस्थिती आहे, पण अति आत्मविश्वासामुळे विकेट पडू देऊ नका असं सुद्धा देवेंद्र फडणवीस सांगायला विसरले नाही. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाही, यापूर्वीच शरद पवार यांनी हे स्पष्ट केलं आहे असं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय. तर मंत्रीपदाच्या कुठल्याही शर्यतीत नसल्यानं त्यावर चर्चा करण्याचा विषयच नसल्याचं त्या म्हणाल्या. रोहित पवार जर मुख्यमंत्री झाले किंवा शरद पवारांचा वारसा त्यांनी चालवला तर माझी हरकत असण्याचं कारणच काय असं वक्तव्य सुप्रिया सुळेंनी केलं. राष्ट्रवादी काँग्रेस मुख्यमंत्र्याच्या रेसमध्ये नाही हे स्टेटमेंट मी पवार साहेबांचं ऐकलेलं आहे. तुम्ही काही वेगळा तुम्हाला माहिती असेल तर मला माहिती नाही त्याची. रोहित पवार जर होणार असेल मुख्यमंत्री तर काय तुमची प्रतिक्रिया असेल? आवडेल तुम्हाला जर राष्ट्रवादी काँग्रेसच रेसमध्ये नाही मुख्यमंत्र्याच्या तर मी उत्तर कसं देणार याचं. आणि आमचे नेते पक्षाचे आदरणीय शरद पवार आहेत. शरद पवार साहेबांनी स्टेटमेंट केलं की आम्ही मुख्यमंत्र्याच्या रेसमध्ये नाही, त्याच्यामुळे मग प्रश्नाचं उत्तरच येत नाही ना, मग त्याला ब पाठ येतच नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांनी अजित पवारांचा मुख्यमंत्री म्हणून उल्लेख केला. तर अजित पवारांचा मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करताना चूक लक्षात आली, मग लगेच त्यांनी ती चूक सावरली आणि पुन्हा उपमुख्यमंत्री अजित पवार असं त्या म्हणाल्या. पण सुनेत्रा पवारांच्या विधानाची मात्र चांगली चर्चा होती. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आपलं सारं आयुष्य महाराष्ट्राच्या विकासासाठी पणाला लावलेलं आपण सगळेजण पाहत आहोत.